कलियुगात वेंकटाचलम हे पुण्यक्षेत्र आहे. वेंकटाचलम हे कलियुगातलं वैकुंठच आहे. या ठिकाणी जवळजवळ 364 तीर्थ आहे. जो कोणी भक्तीपूर्वक या तीर्थात स्नान करील तो पापापासून विमुक्त होईल. वेंकटाचलाच्या 364 तीर्थात स्वामी पुष्करणी तीर्थ अत्यंत महत्वाचा आहे. श्री मन्नारायण आपल्या पत्नीसह या तीर्थात स्नान करत असताना एके दिवशी चंद्रवंशी राजा आनंदानं आपला पुत्र धर्मगुप्ताला अभिषेक करून स्वतः अरण्यात जाऊन तपस्या करत बसला. राजा धर्मगुप्त एके दिवशी शिकारीस याच अरण्यात गेला. शिकार खेळता खेळता थकून जाऊन रात्र झाल्यामुळं आपल्या प्राण रक्षणासाठी एका झाडावर चढून बसला. त्यावेळी एक सिंह भालूचा पाठलाग करत होता. भालू पण भिवून जाऊन इकडून तिकडून त्याच झाडावर येऊन बसला. घाबरून गेलेल्या राजाला पाहून भालू म्हणाला, घाबरू नकोस, घाबरून जाऊन आपल्या दोघांपैकी कोणी जर खाली पडला तर सिंहाला नक्कीच बळी जाईल. त्यासाठी आपण रात्रभर याच ठिकाणी झोपू, दिवस उजाडल्यानंतर आपापल्या निवासी जाऊ, असं म्हणून दोघे जण आळीपाळीने एक एकटे जागे राहू लागले. अर्ध्या रात्रीपर्यंत मी जागा राहतो, तू झोप. भालूच्या या म्हणण्याप्रमाणे राजा झोपी गेला. राजा झोपी गेल्यानंतर सिंह भालूला म्हणाला, हे भल्लूका, तू राजाला खाली ढकलून दे, मी त्याला खाऊन परत निघून जाईल, यामुळे तू मात्र वाचशील. सिंहाच्या या कपट स्वभावाला ओळखून भालू राजाची आणखी जास्तच काळजी घेऊ लागला. अर्ध्या रात्रीनंतर राजा जागा झाला. भालूला त्यानं झोपण्यास सांगितलं. भालू झोपल्यानंतर सिंह मगाप्रमाणेच राजालाही म्हणाला, हे राजा, मी गेल्यानंतर तुला भल्लू खाऊन टाकेल. सिंहाचं हे सांगणं राजाला खरंच वाटलं. सिंहाच्या बोलण्यावर त्यानं विश्वास ठेवला आणि आपल्या मांडीवर झोपी गेलेल्या भालूला त्यानं जमिनीवर ढकलून दिलं. खाली पडत असताना भल्लूकानं झाडाच्या एका फांदीला घट्ट धरून ठेवलं. भालूनं राजाच्या या स्वार्थशील स्वभावाला पाहून म्हटलं, हे राजा, मी जनावर असून सुद्धा दिलेल्या वचनाला निभावण्यासाठी तुझी रक्षा केली, पण तू मात्र त्या उपकाराबद्दल मला ढकलून दिलं, म्हणून तुला माझा शाप आहे की तू वेडा होऊन फिरशील. आणि सिंहाला पाहून म्हणाला, गौतम महामुनींच्या शापानं सिंह झालास, मी भृगवंशी धान्य काष्ट आहे, तुझ्या शाप विमोचनासाठी कामरूपानं भालू होऊन असं केलं. नंतर भालूनं आपलं निज रूप प्रकट केलं. भालूनं आपलं रूप दाखवल्यानंतर सिंहाचंही शाप विमोचन झालं. तो पण निजरूप धारण करून नंतर आपल्या गम्यस्थळास जाऊन पोहोचला. धर्मगुप्त राजा भालूच्या शापानं वेडा झाला तेव्हा धर्मगुप्तानं पुष्करणीत स्नान केल्यानं तो पहिल्यासारखा झाला. स्वामी पुष्करणीत स्नान केल्यानं सर्व पापाचा परिहार होतो.